मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भिडे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला मावळवासियांचा चांगला प्रतिसाद लाभला. मावळात आमदार बाळा भिगडे यांनी आयोजित केलेले आरोग्याचा महामंत्र हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आरोग्य शिबिर असून चांगल्या आणि सुटसुटीत नियोजनाचे आदर्श उदाहरण आहे, असे गौरव उद्गार राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री डॉक्टर गिरीश महाजन यांनी काढले. तळेगावात आमदार संजय उर्फ बाळा भिगडे यांच्या संयोजनातून शासकीय यंत्रणाच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य सर्वोपचार महाआरोग्य शिबिराच्या प्रसंगी महाजन यांनी गौरवोद्गार काढले. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार बाळा भिगडे, उद्योजक रज्जूभाई श्रॉफ, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, लोणानगरीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पंचायत समिती सभापती गुलाबराव माणसकर, डॉक्टर अमित मायदेव, दीक्षा दिंडे, प्रवीण निकम, मानसी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महाजन म्हणाले, गरजूंना अशा शिबिरांमुळे उपचार मिळतात, हजारो स्वयंसेवक जोडले जातात. कंपन्यांचा CSR निधी आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने राज्यात आरोग्य सेवेचे कार्य चालू आहे. हजारो विकलांग मुलांवर उपचार झाले असून शिबिरात निदान झाल्यावर उपचार करण्याची जबाबदारी सरकारची आहे. बापट म्हणाले, आरोग्य सेवेत प्रत्येकाने योगदान द्यावे. दवाखान्यात जायला घाबरणारा रुग्ण शिबिरात मनमोकळेपणाने बोलतो. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असून राज्यात 350 तालुक्यात मावळचे नाव 1 नंबरवर राहील, असे काम करू. संयोजक आमदार बाळा भिगडे यांनी नियोजनाचे सारे श्रेय स्वयंसेवकांना देत समर्थ मावळ, सशक्त मावळ अशी घोषणा दिली. आमदार माधुरी मिसाळ यांनी नियोजनाचे आपल्या भाषणात कौतुक केले. हजारो गोर गरीब रुग्णांनी तपासणी करून औषधोपचार घेतले. निदान झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी लवकरच रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. सर्वात जास्त गर्दी नेत्र तपासणी विभागाकडे दिसून आली. गणेश बेगडे, डॉक्टर इब्राहिम अन्सारी, डॉक्टर ताराचंद कराळे, डॉक्टर प्रवीण माने, राहुल गोळे, संतोष दाबाडे, प्रशांत ढोरे, इंदर ओसवाल, किरण ओसवाल, भास्करराव म्हाळसकर, सागर पवार, जितेंद्र बोत्रे, संदीप काकडे, संग्राम काकडे, सारिका भेगडे, सायली बोत्रे आदींनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. अग्निशमन दल व पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अजय चंदनवाले यांनी प्रास्ताविक केले. रामेश्वर नाईक यांनी सूत्रसंचालन तर उपस्थितांचे आभार गणेश भिगडे यांनी मानले. पाहुयात यावेळी पार पडलेल्या या शिबिराची ही काही क्षणचित्रे. मी मावळ तालुक्यातल्या सर्व जनतेला आवाहन करतो, या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामधलं आपण स्टिकर घरावर लावायचं आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्व उपचार, शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत करून देणार आहोत. आणि आमचा संकल्प आहे की मावळ तालुक्यातला शेवटचा रुग्ण बरे होईपर्यंत हा महायज्ञाचा संकल्प सिद्धीत नेण्याचा आशीर्वाद आम्ही मावळ तालुक्याच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी सर्व स्वयंसेवकांनी उचललेला आहे. आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर केलं बाळा भिगडे यांनी, जे आमदार आहेत, तर त्यांचं मनपूर्वक आभार करतो व्यक्त. आणि आम्हाला पण इथं संधी दिली की या जे रुग्ण आज इथं एवढ्या मोठ्या परिस्थितीत उभे आहेत, तर त्यांना आम्हाला म्हणजे काम करण्याची संधी दिली, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या संकल्पनेच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये होत असलेले भव्य महाआरोग्य शिबिर आणि या शिबिरामध्ये आतापर्यंत जवळजवळ मावळ तालुक्यातील 50,000 रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे. दिनांक 15 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील दुर्गम भागातील रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आली आणि याच्यामध्ये जवळजवळ 50,000 रुग्णांनी पूर्व तपासणी केली. आणि आज 21 जानेवारी रोजी या पूर्व तपासणी केलेले रुग्ण आणि अधिक इतर रुग्ण असे जवळजवळ 1 लाखाच्या वरती रुग्ण आज या ठिकाणी त्यांची पूर्व तपासणी झालेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येत, लाखोच्या संख्येमध्ये लोक आज शिबिरामध्ये या ठिकाणी येत आहेत. त्यावरून किती गरज आहे हे आता आपल्या लक्षात या ठिकाणी येत असेल. आणि म्हणून सरकारी तर आहे, मेडिकल कॉलेज लोक आहेत, त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित डॉक्टर आहेत, मोठे डॉक्टर आहेत, की त्यांची अपॉइंटमेंट 4-4 6-6 महिने मुंबईसारख्या ठिकाणी मिळत नाहीत, असे डॉक्टरसुद्धा या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत.